वेश्या व्यवसाय करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायाला कायदेशीर पेशा म्हणून मान्यता दिली आहे. म्हणजेच इतर कोणत्याही नोकरी किंवा पेशाप्रमाणे वेश्या व्यवसाय करणे देखील कायदेशीर असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की जर एखादी सेक्स वर्कर प्रौढ असेल आणि तिच्या स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात असेल तर पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात घटनेच्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख करताना कलम 21 संदर्भ दिलाय. न्यायालयाने म्हटले की व्यवसाय कोणताही असो या देशातील प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेने सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की सेक्स वर्कर्सला इतर नागरिकांप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. वय आणि संमतीच्या आधारावर फौजदारी कायदे लागू केले जावेत असे न्यायालयाने म्हटले आहे. जर सेक्स वर्कर्स प्रौढ असेल आणि तिच्या संमतीने असे करत असेल तर पोलिसांनी अशा कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करणे टाळावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांच्या संदर्भात हा आदेश दिला आहे. कोर्टाने असेही म्हटले आहे की जेव्हा जेव्हा वेश्यागृहावर छापा टाकला जातो तेव्हा सेक्स वर्कर्सना अटक किंवा शिक्षा केली जाऊ नये. दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या द हिंदू या राष्ट्रीय वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.